नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अपडेट देणार आहे. आपण बघतो की आपण दररोज सकाळ संध्याकाळ हवामानाचा अंदाज देतो आहे. हवामानात तसे फार मोठे बदल होत नाही आहेत, परंतु ईशान्य मान्सून आणि WD ही काय स्थितीमध्ये आहेत हे आपण या माध्यमातून बघतो. बाकी मॉडेल दाखवत नसले तरी आपण या ठिकाणी बघू शकतो की राजस्थानच्या काही भागामध्ये WD प्रभावाने पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. तसं भारतात इतर राज्यांमध्ये पावसाळी वातावरण नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या काही भागात थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आपण बघतो की हे थंडीचं प्रमाण 29 तारखेलाही राहण्याची शक्यता आहे. 30 तारखेलाही याच भागात थंडीचं प्रमाण राहील. म्हणजे एकूणच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण सध्या वाढण्याची शक्यता आहे. पण सध्याच्या वातावरणामध्ये पावसाचा प्रभाव जर बघितला तर केवळ केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा प्रभाव आहे आणि हा सातत्याने राहणार आहे, कारण हा ईशान्य मान्सूनचा भाग आहे. GFS मॉडेलने पहिला बदल आपल्याला WD संदर्भामधला 6 तारखेला दाखवला आहे, 6 नोव्हेंबरला. मात्र हा WD प्रभावी असला तरी अतिउत्तरेकडून जातो आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव हा केवळ जम्मू काश्मीर, लेह लडाख आणि उत्तराखंड भागातच होईल. त्यामुळे त्याचा विशेष भारतावर इतरत्र परिणाम होण्याची शक्यता नाही. स्क्वायमेटने देखील आपल्याला उत्तर भारतामध्ये WD वातावरण दाखवलं आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतातही अरबी समुद्रात वातावरण बदलण्याची शक्यता आहे. तर अरबी समुद्रातून थोडं वातावरण प्रभावी बनण्याची शक्यता आहे. WD सक्रिय 7 तारखेला होतो आहे, परंतु या मॉडेलने देखील फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात किंवा भारतात इतर राज्यांमध्ये देखील तयार होण्याची शक्यता दाखवलेली नाही. आपल्याला कालपर्यंत स्कायमेटने महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली होती, मात्र त्यांचाही अंदाज आता त्यांनी मागे घेतला आहे. जवळपास 11 तारखेपर्यंत आपण बघितलं तर उत्तर भारतामध्ये हलका WD अतिउत्तरेकडील भागामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये ईशान्य मान्सूनचा हलका प्रभाव असं वातावरण आहे. आपण यापूर्वी सांगितलंच आहे की ईशान्य मान्सूनसुद्धा यावर्षी अपेक्षा एवढा प्रभावी नाही. WD देखील अजून तेवढे सक्रिय होत नाही आहेत, त्यामुळे लगेचच पावसाचं वातावरण तयार होईल असं आता वाटत नाही. सर्वात सुरुवातीला या मॉडेलने आपल्याला पावसाचं वातावरण दाखवलं होतं. सातत्याने वातावरणात बदल होत गेला आणि तसा मॉडेलमध्येही बदलला. आता आपण बघतो तर 6 तारखेला हलका WD उत्तर भारतामध्ये दाखवला जातो आहे सर्व मॉडेलमध्ये, आणि दक्षिण भारतामध्ये अतिशय हलक्या स्वरूपाची दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाची परिस्थिती आहे. साधारण आपण 5, 6, 7, 8, 9 अशा प्रकारे पावसाळी वातावरण तयार होईल अशी आपली अपेक्षा होती आणि तशा प्रकारचे मॉडेल अंदाज देत होते, परंतु आता मात्र हे सर्व अंदाज बदलले आहेत. तामिळनाडूच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याचा अंदाज पहिल्यांदा या मॉडेलने दिला आहे. मात्र ही चक्राकार स्थिती फार प्रभावी होईल असं दिसत नाही, परंतु तरी देखील 12 तारखेपासून तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये ईशान्य मान्सूनचा प्रभाव जास्त वाढण्याची शक्यता आहे. आपण समोरील मॉडेलमध्ये जर बघितलं तर सरासरी अकोल्यामध्ये 17 अंश आणि इतरत्र बहुतांश ठिकाणी 18-19 दरम्यान तापमान आज सकाळी 5 वाजता आहे. 16 अंश सेल्शियस अकोल्यामध्ये तापमान राहणार आहे, 17 अंश सेल्शियस चंद्रपूर, नागपूरमध्ये राहणार आहे. याचा अर्थ विदर्भात थंडीचं प्रमाण तुलनेत जास्त राहील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र थंडीचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. याचं मुख्य कारण आहे या ठिकाणी ईशान्य मान्सूनमुळे थोडी ढगाळ परिस्थिती राहते आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात थंडी लवकर वाढत नाही. आपण या मॉडेलमध्ये वाऱ्यांची दिशा बदललेली स्पष्ट पाहतो आहोत. भारताच्या ईशान्येकडून म्हणजेच बांगलादेशकडून वारे बंगालच्या उपसागरात उतरू लागले आहेत. वातावरणात एक बदल आपल्याला दिसतोय की चीनच्या समुद्रामधून वाऱ्यांचा प्रवाह हा जोरदार पद्धतीने 31 तारखेपासून सुरू होईल आणि ईशान्य मान्सूनला अजून गती मिळण्याची शक्यता आहे. आपण एका मॉडेलमध्ये
चेन्नईच्या दरम्यान एक किंवा तमिळनाडूच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती निर्माण होतो अशा प्रकारचा उल्लेख केला होता. आणि साधारणपणे ही चक्राकार स्थिती तयार होताना आपल्याला वाऱ्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा स्पष्टपणे दिसते आहे. साधारण 3-4 तारखेच्या दरम्यान ही चक्राकार स्थिती आकार घेईल असा अंदाज आहे, परंतु ती फार प्रभावी होते असं नाही. त्यामुळे वातावरणीय बदलांचा तसा भारतावर पावसाच्या स्वरूपात जवळपास 6 तारखेपर्यंत काहीही प्रभाव निर्माण होण्याची शक्यता नाही. साधारण 4 तारखेपर्यंत फार प्रभावी असं काही वातावरण बनण्याची शक्यता नाही. मात्र गोव्यापर्यंत 4 तारखेनंतर जे वातावरण तयार होणारे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये त्याचा प्रभाव जवळपास गोव्यापर्यंत येईल. महाराष्ट्रात त्याचा फार प्रभाव पडेल असं वाटत नाही. महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात यामुळे वातावरण तयार होतं आणि यामुळे या ठिकाणची थंडीचं प्रमाण घटतं आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात 5 तारखेनंतर ढगाळ परिस्थिती हलका शिडकाव होण्याची शक्यता आहे. संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये म्हणजे ओरिसा, रायलसीमा, आंध्र प्रदेश आणि जवळपास तमिळनाडूपर्यंत पावसाळी परिस्थिती किनारपट्टी भागात तयार होते आहे. बाकी हवामानात विशेष बदल नाही. थंडीचं प्रमाण ज्या ठिकाणी पावसाचा प्रभाव सुरू होतो त्या ठिकाणी थंडीचं प्रमाण कमी राहतं. एकूणच उत्तर पूर्व अशा भागातून वारे असल्यामुळे म्हणजेच ईशान्य वाऱ्यांचा प्रभाव असल्यामुळे थंडीचं प्रमाण भारतात वाढत राहणार आहे आणि महाराष्ट्रातही थंडीचं प्रमाण वाढत राहील. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.